विद्यार्थी मित्रांनो आपण आता पाहणार आहोत आपले घर व पर्यावरण आता पाचवीचे परिसर भाग दोन भाग दोन आपण ते पाहणार आहोत परिसराचे बघा आपले घर व पर्यावरण आता बद्दल तशा प्रकारे आपले अबक, अ, द, इ, घर बनत असते घर असे बनत असते आता ते कसं बनवा ते आपण पाहणार आहोत बघा अ ब क ड ई असे घर दिली विद्यार्थी मित्रांनो ते आपण पाहू ह आता बघा इथं दिले आहेत बघा याच्यात झोपडी करून राहणारे नंतर कौलारू घर म्हणजे तिथे जास्त पाऊस पडतो शहरामध्ये अशा मोठ्या मो, बिल्डिंग असतात म्हणजे तिथं जास्त लोक असतात कमी जागा असते तिथं बनवतात खेडे गावातली घरे डबल उंचीची आणि बंगले ज्यांना वेगवेगळे त्या प्रकार त्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला बघायची बघा विद्यार्थी मित्रांनो इथं जे आपले घर कसे असते ते पर्यावरणाशी निगडित कसे असते ते आपण पाहणार आहोत आता बघा इथं नकाशातील मैत्री आता बघा आपलं घर बघा आता हे काय इथं काश्मीर म्हणजे इथे बर्फाळ प्रदेश असतात तर घर अशा प्रकारे इथं अशा प्रकार असे कर पुढं इकडं ते बंद पर्वतीय प्रदेश पर्वतात प्रदेशात अशा प्रकारे असतात वाळवंटी प्रदेशात जास्त हे लागतं ऑब्झर्व करतात म्हणजे ते वाळवंटी प्रदेशामध्ये ऊन पडत असतं त्या भिंती जास्त करून ऊन ट्रान्सफर म्हणजे शोषून घेतात त्या प्रकारे असे घरं बनवण्यात येतात बघा दलदलीचे प्रदेश म्हणजे भूकंप येतात वगैरे मग तिथं हलक्या हलक्या म्हणजे भूकंप येतात तिथं हे घरे आवश्यक असतात पुढं कमी प, आ, कमी पावसाच्या प्रदेश म्हणजे कमी पाऊस पडतो वगैरे तिथं तिथं असे घरे या प्रकारची घरे आढळून येत असतात विद्यार्थी मित्र पुढं पठारी प्रदेश पुढं जास्त पावसाचा प्रदेश जास्त पाऊस पडत बघा असं कौलारू घरे इथं बनवण्यात इथं तो स्पीकर बंद करून कौलारू प्रदेश अशा प्रकारचे असतात असतात हा मध्यम पावसाचा प्रदेश असं करत असतात मध्यम पावसाचा प्रदेश बघा इथं मध्यम प्रवास तिथे कौलारू घरी एकावर एक असतात पुढं आणि बघा इथं मैदानी प्रदेशात जिथे मोठे मोठे मैदान असतात मग तिथे सावली वगैरे मग त्या प्रकार असं आणि अशा प्रकारे इथं सावली निर्माण होते मग ते तर मैदानी प्रदेशात त्यांना चांगल्यापैकी सावली मिळत असते पुढं पर्वतीय प्रदेशात म्हणजे पर्वतात छोटे छोटे घर म्हणजे अशी लांब छोटेशी घर असतं म्हणून ते डबल छोट्याश्या जागेवर पर्वतामध्ये छोटीशी जागा असते आणि पर्वत मोठे मोठे असतात त्यामुळे ते, ते उंचीवर नेऊन मग त्या प्रकारे अशी छोटीशी असत जागा पण त्याच्यावर जास्त जागा म्हणून ते एकावर एक अशी मजले करून बांधलेले असतात अशा प्रकारे जसं पर्यावरण तसं ते घर बांधलेली असतात कळलं पुढं आता विद्यार्थी मित्रांनो वरील प्रकृती भारतात नकाशा व त्या त्या भागात भागातील पूर्वीपासून असलेले घरांचे प्रकार दाखवले आहेत घराच्या प्रदेशानुसार होणारे बदल समजून घेतले पाहिजेत आपण मग ते समजून जास्त पावसाचे प्रदेश मैदानी प्रदेश ती पाहिली मग आता मैदानी प्रदेशात धाब्याचे घर जास्त रचना आयताकृती छत कसे लाकडी व मातीची असते भिंत दगड व मातीची असते अशा प्रकारे मग आपल्याला इथं टाकून ते तुम्हाला हा तक्ता भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे कसं मैदानी प्रदेशात आता बघ दलदलीत प्रदेशात इथं दलदलीचं टाकलं मग दलदरीचा प्रदेश धाब्याच्या सिमेंटचा प्रकार असतो कुठल्या आयतका त्रिकोण त्रिकोणी किंवा आयती प्रदेशात लाकडाची माती जी नसतात ते सिमेंट आणि लोखंड अशी असतात भिंत सुद्धा सिमेंटची असतात व विटा असतात असं येईल अशा प्रकारे तुम्ही हे सगळे टाकून त्याप्रमाणे टाकायची पर्वती वाळवंटी प्रदेशात वाळवंटात आली तर मग मातीची घरे टाकता येतील मातीची घरे वगैरे आयताकृती वगैरे कुठलं असतो त्या तो तो त्या प्रदेशातील घरातल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात त्या घराच्या प्रकारात त्याच रचनेची ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्य विविधता आढळते यामुळे आपल्याला घराचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात प्रत्येकाला हवा अन्न पाणी वस्त्र व निवाराची गरज असते परंतु या गरजांची पूर्वत सर्वांच्या बाबतीत होतेच असे नाही त्यामुळे खाली बाबी पाडतात कुठल्या वर निवारा नसले अनेक लोक आपल्या अवतीभवती दिसतात असे लोक रस्त्याच्या बाजूच्या माड, माड रानावर पद म्हणजे पाद असते म्हणजे आपण पायी चालतो तिथं पद पुलाखाली पडक्या इमारतींमध्ये रेल्वे स्टेशन आणि बस स्थानके अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहतात उपजीविकेचे उपजीविकेचे साधन न मिळाल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकदा बेघर व्हावे लागते बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते काही शहरांमध्ये शासनामार्फत बेघरासाठी रात्र रात्रनिवारे सुद्धा उपलब्ध केली जातात पर परवड्या घरांचा अभाव अपुरे आर्थिक उत्पन्न बेघरांची कारणे ही सहा कारणे दाखवले दरिद्री म्हणजे दरिद्री असते म्हणजे पैसा नसतो नैसर्गिक आपत्ती येते तर बेघर होतात शारीरिक व मानसिक आजार शारीरिक आजार असेल मानसिक असेल त्यामुळे ते बेघर होऊन जातात त्यांना घरात कोणी घेत नाही ते बेरोजगार त्यांना काम मिळत नाही अपुरी आर्थिक उत्पन्न म्हणजे पैसा अपुरा पडतो म्हणून ते त्यांना स्वतःच घर नसतं अशा प्रकारे या सहा कारणामुळे बेघराची कारणे आहेत स्वच्छ पाणी पुरेसे अन्न निवारा व शिक्षण हे आपले हक्क आहेत ते मग करा, काय करावे बरे मग मग त्याच्यासाठी आपण काय करावं हो। बघा इथं पदार्यावर राहणारे बिचारी लोक मग हो ते राहत असतात मग त्यांची उपजीविकेची कशी भागवती मग ते कारण आपण पाहिली आता बघा माणसाच्या निवाऱ्यास काळा अनुसार होत गेलेले बदल मग बघा आपण आपण झाडावर राहतो झाडावर मग गुहेत मग आपण घर छोटस बांधलं त्यानंतर मग झोपडीत आलं झोपडीनंतर मग छोटस घर बांधलं त्याच्यानंतर मग असे घर नंतर मग आधुनिक आले मग नंतर मग एकदम अत्याधुनिक माणसाला नवीन बिल्डिंग अशा बांधल्यात आल्या आणि लोकसंख्या वाढली त्याच्यामुळे आपल्या घरांमध्ये देखील बदल करण्यात आले अशा प्रकारे झाडावरून मोट माणूस आता राहायला अशा प्रकारे इमारतीत बांधकाम चालू असलेल्या एखाद्या ठिकठिकाणी भेट द्या तेथे आपण साहित्याची यादी करा येथील प्रदूषणाची माहिती घ्या साहित्य मूळ श्रोत विटा विटांचा शोध कुठून असतो माती अं त्यापासून बनवतात सिमेंट चुनखडी दगडापासून लोखंड मातीपासून लाकूड झाडांपासून पाणी नदी धरणे वगैरे खडी खड खडकांपासून खनन करतो काच वाडूपासून फरशी खाणींपासून मोठे मोठी खाणी असतात तिथून आणतात वाडू नदी कौल मातीपासून पत्रा लोखंड पासून अशा प्रकारे वेगवेगळे वे, वे, शोध असतात ते कुठून आणतात पत्रा म्हणजे लोखंडापासून अशी तुम्हाला टाकायचं विद्यार्थी मित्रांनो बांधकामाच्या ठिकाणी भेट मग दिल्यानंतर मग ते कुठून येतात त्यांचा मुख्य शोध कुठून असतो ते आपण जाणून घ्यायला पाहिजे आपण ते दर्जेदार आहे की नाही ते, गर, भांदे, भांदे ते किती टकणार मग आपले घर चांगलं बांधलं जाईल का त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असं हे नियमित लक्षात ठेवायचं मानवी घरे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची असली तरी प्रत्येकाला स्वतःची घराची ओढ असते कारण घर हे एक केवळ दारे खिडक्या भिंती छपरी यांनी तयार होत नाही घरातील माणसे त्यांना स्नेह एकमेकांबद्दलची आत्मतीयता यामुळे घरात घरपण येते म्हणजे भिंत वगैरे चांगले बांधले की घर बनत तरी आपण एकमेकांना मिसळून राहिलं तर ते घर टिकत म्हणून ते घर असतं त्या घरात कोणी नाही राहिले असं बांधून ठेवलं आणि त्याला बघ घर बांधलं त्याच्यात नाही कोणी राहिलं मग ते काही कामाचं नाही ते घर त्या कारण की आपण वापरत नाही मग त्याला वेस्ट येते खाली चित्राच्या आधारे पर्यावरणचं प्रदूषण व आपण यावर खर्च चर्चा करायची आता मग चर्चा केल्यानंतर मग आपल्याला काय दिसून येते वाडूचा उपसा करणारी बोट ही उपसा काढते वाडू काढते हम्म नंतर मग त्याच्यात पर्यावरणाचा हर्ष होतो ना मग त्याच्यानंतर वनवा पेटने बघा इथं आग लागलीये मग तिथे परत आग लागली मग तिथे बिल्डिंग येतात मग वन क्षेत्र कमी होतं पुढं वन कटाई केली जाते डोंगरे पोखरले जातात तिथं मार्ग काढतोय आपण पाण्याचा उपसा पटापट करतोय त्यामुळे बीज सोबी आपण पाणी वापरतोय त्यामुळे दिवसेंदिवस हे सगळं पर्यावरणाचा हार्श म्हणजे म्हणजे कमी होत त्याचा हार्श होतोय जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधने वापरली जाते ही साधने मिळण्यासाठी खालील बाबी केल्या केल्या जातात त्यामुळे जलवायू ध्वनी व मृदेचे प्रदूषण होते तसेच पर्यावरणाची हानी होते बघा डोंगर पोखरणे समुद्र किनाऱ्या तसेच नदी पात्रातून वाढू उपसा करणे जमिनीतून दगड माती काढणे जमिनीतील पाण्याचा अतिरिक्त उपसा करणे जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे तडी ओढे नद्या एखाद्या सखल भागात भर घालून जमीन तयार करणे शेती व इतर उप उपयोगांसाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे व रस्ते उभारण्यासाठी वा वापरली जाते शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनांसाठी रखलेले जमीनही शेतीसाठी वापरतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेश कमी होत होतो घरासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी हम्म ऊर्जेचा वापर करावा लागतो मातीपासून विटा चुनखडीपासून पासून सिमेंट वाडूपासून काच बनवणे वापर केला जातो आता ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा नैसर्गिक वायू व तेल यांसारखी नैसर्गिक इंधने वापरली ही इंधने एकदा संपली, संपली की संपली की संपता या ऊर्जा स्रोताच्या ज्वला ज्वलनातून वायू प्रदूषित होते ही एक ऊर्जा शोध निसर्ग निर्माण होण्याची लाखो वर्ष लागतात त्यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व व न न प्रदूषण सौर ऊर्जेचा पवन ऊर्जेचा यांसारखा ऊर्जांचा शोधांचा वापर वाढावा वाढायला हवा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा इथं देण्यात आले त्यांनी नैसर्गिक साधन सा, म्हणजे खनिज तेल हे वापरणं कमी केले पाहिजे कोळसा ही कमी वापरून आपण सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा जास्त करून वापर केला पाहिजे यांसारख्या यासारख्या स्वतःचा वापर वाढवल्यास हवा हे संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत आहेत म्हणजे ते कधी न संपणार आहेत पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते माणसाप्रमाणेच इतर काही प्राण सजीव ही प्रदूषणावरील विविध साधनांनी वापर करून निवारा तयार करतात त्याचे निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात हे आपण मागील येतेत पाहिले आहेत अशी पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपी घरे असल्याचा सुद्धा बनवला आली पाहिजेत बघा आता पर्यावरणाप्रमाणे बघा इकडे एक पर्यावरणपूरक असे घर बनवले पर्यावरणपूरक घराची मा, माहिती वैशिष्ट्ये नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर करून बायोगॅस पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यांसारख्या अपारंपारिक ऊर्जा साधना वापरतो पिण्याचा पुनर्वापर टाका वस्तूंचा पुनर्वापर कृत्रिम साहित्य कृत्रिम रंगाचा वापर घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खिडकी राहण्याची सोय अशा प्रकारे आपण त्याचाच वापर हा पाण्याखालील निवार आणतो लग्न जलवट पर्यंत हा एक महत्वाचा व्यवसाय बनकर काही ठिकाणी पर्यटकांची निवारे समुद्राखाली तयार केली आहेत या निवाऱ्यातून समुद्रात तळा तड़ा, तळाचे तसेच तेथील मोहरी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्येक अनुभवता येते प्रत्यक्ष अनुभवता येत असते असे निवारे युरोप उत्तर अमेरिका येथील किनारी भागात पाहायला मिळतात बघा इथं समुद्रामध्ये तयार करणार जल पर्यटन जल भागात कुजवून बुजवून तयार केलेला या प्रदेश सखल भागात असल्याने काही अतिवृष्टीमुळे या भागात पाणी साचते मुंबई शहर हे सतत बेटावर बसलेले आहे या बेटाच्या दरम्यान असलेला जलभागावर दगड व मातीचा भराव घालून जमीन तयार केली गेली आहे नंतर त्यावर माती रस्ते व उद्योग विकसित झाले आहेत अशा प्रकारे बघा असे विकसित करण्यात आले अशा प्रकारे म्हणजे बघा सात बेटांचा समूह मुंबई शहर आणि बहुमुंबई महामार्ग आपण पूर्ण मुंबईचा पण मॅप्स पाहिला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शिकवला आपण तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही हा कुठं उंच ठिकाणी कुठले बेटे आहेत हे बघा छोटे छोटे बेटे ते तुम्हाला दाखवण्यात आले होते पुढं अशा प्रकारे मग आता पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर घर योग्य ठरेल ही योग्य आहे तशी खून करायची पर्वतात पर्वत उंची उंचीवर जे उंचावर असतात तर मग कुठलं घर ठरेल ते, ते हे, हे वाला घर ठरणार हे वाला पर्वतामध्ये पर्वतीय घरामध्ये पुढं बहुमजली व घर प्रामुख्याने कोणते साहित्य वापरतात योग्य पर्याय निवडा आता बहुमजेल मोठे मोठे वाळू कोळसा सिमेंट विटा सिमेंट विटा का कापूस लोखंडे लोखंड सिमेंट वाडू विटा मग कुठलं येईल वाडू विटा वाडू विटा मग क क, क वापरण्यात येईल लोखंड सिमेंट वाडू विटा हे वापरण्यात थी। येईल तिथं भो याच्यात अशा प्रकारे सारे घरी बांधताना खालील बाबी तुम्ही कशा प्राधान्य क्रम द्याल आराम रचना हवामान हवामानाचा रचनेचा आरामाचा नाही येणार ना। त्यामुळे आपण घरी बांधताना भावीत तुम्ही कसा प्राधान्य द्याल मग आपण ठेवायचं हवामान महत्वाचे असते खाली प्रश्नांची उत्तर द्या तुम्ही तुमच्या प्रदेशात कोण पर्यावरण पर्यावरणपूरक असणार त्यांची यादी तयार करायची विद्यार्थी मित्रांनो घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापर करू शकतो आपण आता सौर ऊर्जेचा लाईट असतो सौर ऊर्जेचे नवीन नवीन आलेली शोध नंतर आपण गरम पाणी करणे अशा विविध प्रकार सोल सोलर हिटर सोलर कुकर असा तुम्ही वापर करू शकता विद्यार्थी मित्रांनो असा तुम्हाला धडा आवडला असेल लाईक करा शेअर करा थँक्यू